पाहतात न्यू स्टेट महाराष्ट्र. दिवसभरातील इतर घडामोडीवरती आता वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या, त्या संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत बाईट सुपरफास्टच्या माध्यमातून. विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर आडबाले यांचा विजय झालाय. माझा विजय हा समविचारी पक्ष व संघटनाचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलंय. या ठिकाणी जो माझा विजय झालेला आहे तो समविचारी पक्ष समविचारी संघटनाचा विजय आहे. आणि या निवडणुकीमध्ये ज्या ज्या संघटनांनी पक्षांनी मला पाठिंबा दिला, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे नेते आदरणीय डायगाने सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही ही निवडणूक लढलो. आणि या निवडणुकीमध्ये जो माझा त्यामध्ये खऱ्या अर्थानं 12 वर्षामध्ये शिक्षकांच्या ज्या समस्या प्रलंबित राहिलेल्या आहेत आणि विद्यमान प्रतिनिधी सोडून शकले विद्यमान प्रतिनिधीला ज्या पक्षाचं व्होटर्सला प्रलोभन देण्याचं तुम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये या प्रलोभनाला बळी न पडता आमच्या मतदारांनी माझ्या बाजूने कौल दिलेला आहे आणि माझा विजय झाला. सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना एकत्रित करून आंदोलनाच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न सोडणार असल्याचंही सुधाकर आडबाले यांनी म्हटलं. निश्चितच या जुन्या नवीन पेन्शनमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना एकत्रित करून आंदोलनाच्या माध्यमातून शासनावरती दबाव आणून आणि सभागृहामध्ये विविध आयोजनाच्या माध्यमातून डायगाने सर सभागृहामध्ये असताना आम्हा शिक्षकांना रस्त्यावरती उतरवायचे, मोठे मोठे आंदोलन लावायचे, लाँग मार्च काढायचे आणि त्या माध्यमातून सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करायचे आणि सभागृहामधून समस्या सोडवून घ्यायच्या. कधीकधी सभागृहाच्या बाहेर आंदोलनाच्या माध्यमातून सर्वच समस्या सुटतील अशातला भाग नाही, परंतु सभागृहामध्ये जर आपण प्रभावीपणे हा मुद्दा उपस्थित केला तर निश्चितच त्या समस्या सभागृहातून सुटतात आणि भविष्यामध्ये ही समस्यासुद्धा सुटेल याची 100% मला खात्री आहे. औरंगाबाद मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील विजय महाविकास आघाडीच्या एकजुटीचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया आमदार विक्रम काळेंनी विजयानंतर दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या निवडणुका झाल्या, अधिसभ्याच्या झाल्या, पदवीधरच्या झाल्या, शिक्षकाच्या झाल्या, या सगळ्यामध्ये सुद्धा इकडे उत्कर्ष पॅनल असेल, तिकडे महाविकास आघाडी पॅनल असेल आणि इथंसुद्धा महाविकास आघाडी, म्हणून आम्ही एकत्रपणाने ही निवडणूक लढवली. आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये शिक्षक प्राध्यापक पदवीधर हे मतदार होते आणि त्यांनी आमच्या बाजूनं कौल दिला, मोठ्या मताधिक्यानं आमचे उमेदवार निवडून देण्याचं काम केलं. म्हणजे एक ती ट्रायल होती या निवडणुकीची आणि तो ट्रेलर दाखवण्याचं काम शिक्षकांनी केलेलं होतं. नागपूर आणि मराठवाडा विद्यापीठाचा निकाल महाविकास आघाडीकडून कायम ठेवण्याचा प्रयत्न करू असंही विक्रम काळेंनी म्हटलं. महाविकास आघाडीचाच उमेदवार मी स्वतः त्या ठिकाणी निवडून येणार हा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये होता, कारण आम्ही दोघंही काम करत असताना जरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोघं आमदार असलो तरी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची सकारात्मक भूमिका आमची नेहमीच असते, सर्वांना मदत, कारण शिक्षण क्षेत्रामध्ये शाळा असेल महाविद्यालय असेल आज तिथं सर्व जाती धर्माची लेकरं शिकतात, सर्व जाती धर्माचे शिक्षक कर्मचारी असतात, त्यामुळे आम्ही कधी जातीभेद कधी पक्षभेद आमच्या मनाला कधी शिवत नाही, सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो. त्यामुळे आज हे दोन्ही मतदारसंघ दोन्ही विद्यापीठ असतील हे आमच्या पक्षाकडं आमच्या विचाराच्या लोकांकडं राहण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे आणि ते कायम ठेवण्याचं काम आजच्या निकालाने केलेलं. शिक्षक कर्मचारी यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही विक्रम काळेंनी म्हटलं. या पुढच्या काळामध्ये सुद्धा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की विनादान ज्या शाळा आहेत त्यांना 100% अनुदान मिळवून देणं, शिक्षक कर्मचारी अधिकारी असतील त्यांना त्यांच्या हक्काची 1982 जुनी पेन्शन योजना मिळवून देणं आणि यासारखे वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही दोघंही अहोरात्र प्रयत्न करतोय आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा गरज पडल्यावर रस्त्यावरती उतरू, परंतु यामधून मार्ग काढण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. औरंगाबाद मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील 3rd स्थानावरील उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांचा पराभव झाला आहे. हा धनशक्तीचा विजय असल्याचा टोला त्यांनी विक्रम काळेवर हाणला. सर मी हे म्हणेल की हा विजय धनशक्तीचा विजय हा नैतिकतेचा विजय नाही आहे, कारण एका बाजूला प्रचंड धनशक्ती आणि सत्ता, पैशाचा वापर आणि दबावतंत्र मागच्या 2 दिवसामध्ये, कारण यांच्या संस्था जास्त आहेत, त्या प्रचंड दबावाला 2 दिवसापूर्वी आणि अनेक ठिकाणी आम्हाला टेंटसुद्धा टाकायला
म्हणजे शिक्षक तयार नव्हते, कारण एवढा प्रचंड दबाव होता. नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे, शुभांगी पाटील यांच्यावर टीका न घेता त्यांनी टीका केली. नाशिक विभाग पदवीधरची निवडणूक आपण खरोखर चुरशीची म्हणून दाखवली. संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर या निवडणुकीची चर्चा रंगली. नगर जिल्ह्यातील राजकारण कशा प्रकारे चालतं हे हे प्रथमतः स्पष्ट झालं. वेगवेगळ्या पक्षामध्ये असलेले एकमेकांचे पाहुणे, परंतु जर एखादा उमेदवार निवडून आणायचा असेल पाहुणा, तर सर्व पक्ष बाजूला ठेवून ते कशा प्रकारे एकत्र येतात आणि त्या उमेदवाराला निवडून आणतात हे आता या निवडणुकीतून दिसून आले. कोकण शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय झालाय. शिक्षकांची कामे मी वेळ देऊन केली आहे असं विजयानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. खरं आहे, मागच्या 6 वर्षांमध्ये शिक्षक नसल्या माणसाने आम्हाला मागे टाकलं होतं. हा बदला आहे, शिक्षकांनी घेतला बदला एक प्रकारचा, कारण 6 वर्षांमध्ये शिक्षकांची कामं झाली नव्हती असा शिक्षकांचा आरोप होता. आणि त्याच्या उलट मी शिक्षकांची, आज 8,500 शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समुदायाची कामं मी स्वतः वेळ देऊन त्या ठिकाणी केलेली आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा माझ्या विजयामध्ये असेल. धन्यवाद, त्यांचे आभार. त्यांनी जर बरोबर मानला असेल निश्चितपणे त्याच्या शुभेच्छा आम्ही स्वीकारतो आणि निश्चितपणे शिक्षकांसाठी चांगलं कार्य करेल या ठिकाणी मी आश्वासन. कोकण शिक्षक मतदारसंघात बाळाराम पाटलांचा पराभव झालाय. शिक्षकांनी दिलेला कौल हा मला मान्य असल्याचंही बाळाराम पाटलांनी म्हटलंय. त्या शिक्षकांनी जो कौल दिलाय तो मी मान्य करतो, कारण काही असतील पण कौल शेवटी कोकणच्या शिक्षकांनी दिलेला आहे आणि तो मी मान्य करतो. ओके, नक्कीच तुम्ही पाहू शकता की आता बाळाराम पाटील सर होते, त्यांनी सांगितलेलं आहे की जो कोकणच्या शिक्षकांनी जो कौल दिलेला आहे तोच आम्ही मान्य केलेला आहे. आकांक्षी देशमुख, न्यूज टेक महाराष्ट्र, नवी मुंबई. शिक्षकांचा आमदार शिक्षक झाला अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या विजयानंतर रवींद्र चव्हाणांनी दिली. जवळजवळ शिक्षकांच्या असणाऱ्या 31 संघटना या निवडणुकीमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या बरोबर होत्या, त्यामुळे हा विजय हा शिक्षकांनी शिक्षकांचाच आमदार द्यावा या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा होता. गेली 6 वर्ष किंवा त्या अगोदरही या मतदारसंघाचं नेतृत्व हा शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच करायचा, आणि पुन्हा एकदा शिक्षकांचा आमदार हा शिक्षक झाला आहे ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या रूपाने. ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या विजयानंतर भरत गोगावलेंनी रायगड जिल्ह्याच्या वतीनं अभिनंदन केलंय. पहिलं अभिनंदन करतो आम्ही रायगड जिल्ह्याच्या वतीने की रायगड जिल्ह्यातलेच बाळाराम पाटील, परंतु आज त्यांचा पराभव झाला आहे. मी ज्ञानेश्वर म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, आमचे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, महिला आघाडी, युवासेना या सगळ्यांचं अभिनंदन करतो की सगळ्यांनी मनापासून काम केलं. बाळाराम पाटलांना राष्ट्रवादीनं फसवली आहे असा आरोपही भरत गोगावले यांनी केलाय. आज शेतकरी कामगार पक्षाचे उरली सुरली आशा बाळाराम पाटलांच्या माध्यमातून ती आज संपुष्टात आलेली आहे. आज आपल्या सर्वांना कल्पना असेल की जे राष्ट्रवादीच्या नादाला लागले त्यांचं असं कार्यभाग उरकलेलं आहे, तेव्हा राष्ट्रवादीने बाळाराम पाटलांना फसवलं हे त्याला स्पष्ट दिसतं आहे. आणखीन जी एक आशा होती बाळाराम पाटलेच्या रूपाने, ती पण या जिल्ह्यातनं संपुष्टात आलेली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित तांबे यांनी अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावर माझा विजयोत्सव रद्द करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलंय. असं आहे की मानस पगार हा युवक काँग्रेसमध्ये माझा सहकारी होता. भूमूर्तीकडे म्हणाला, खरं तर युवक काँग्रेसमध्ये आणण्यासाठी मीच काम करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं आणि अनेक वर्ष आम्ही सातत्याने सोबत काम केलं. महाराष्ट्रामध्ये त्याचा अत्यंत चांगला मित्र परिवार होता, अतिशय विचारांशी निष्ठावान असलेला होता. कालच्या या मागच्या 10-15 दिवसांच्या राजकारणामध्ये देखील आपण जर त्याच्या फेसबुकवर वगैरे जर जाऊन बघितलं तर आपल्या लक्षात येईल की खंबीरपणे माझी बाजू तो मांडत होता आणि दुर्दैवाने त्याचं निधन झालेलं आहे. आणि त्यामुळंच खरं तर मी आज त्याच्या परिवाराची भेट घ्यायलाही आलो होतो. आणि त्यामुळं या निवडणुकीचा विजयाचा आनंद जरी असला तरी मानसं जाण्याचं जे दुःख आहे त्यामुळं हा विजयोत्सव साजरा न करण्याचाच निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. जुनी पेन्शन योजना महत्त्वाचा मुद्दा असल्याचंही सत्यजित तांबेंनी म्हटलंय. जुनी पेन्शन हा महत्त्वाचाच मुद्दा आहे, राज्य शासनाने त्याच्याकडे गांभीर्याने बघितलंच पाहिजे.
आणि मतदानाची टक्केवारी पण बघितली तर आपण 49% मतदान झालं आहे नाशिक विभागात. आपण इतरपेक्षा आपण सगळ्यात कमी आहोत. आता थोड्याशा अडचणी, वर्किंग डे होता, सोमवारचा दिवस होता, त्यामुळे थोड्याशा अडचणी झाल्या. नावांचे गोंधळ होते, काही नाव या बूथ त्या बूथवर गेलेले होते, त्यामुळे असे काही अडचणीमुळे मतदानाची टक्केवारी कमी झाली. 2023 अर्थसंकल्प हा जुनावी अचुनावी जुमला असल्याची टीका आहे अजित पवारांनी केली. की बजेटच्या संदर्भामध्ये चुनावी जुंगला असल्यासारखं ते बजेट सादर करण्यात आलेलं आहे. त्याच्यात एक फक्त मागे त्यांनी जाहीर केलेलं होतं, शेतकऱ्यांच्या साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये अधिकचा भाव दिलेला असताना त्याला इन्कम टॅक्स लावला होता. बरेच वर्षाची ती मॅटर चालू होती, ती मात्र कालच्या अर्थसंकल्पामध्ये निकाली निघाली. त्याच्यामुळं एका त्या गोष्टीचं समाधान निश्चितपणे मला शेतकरी म्हणून आहे, ऊस उत्पादक म्हणून आहे. राजकीय द्वेषातून आव्हाडांना त्रास दिला जात असल्याचं मत अजित पवारांनी व्यक्त केलंय. त्याच्यानंतर दुपारनं चिंचवडची बैठक सुरू होईल. अजून आज काहीतरी काँग्रेसची पण बैठक त्यांनी तिकडे बोलवलेली आहे. आम्ही ह्याच्या संदर्भात मी थोडंसं उद्धव ठाकरे साहेबांशी बोललेलो आहे, परंतु आघाडीमधनं कुठल्या जागा कुणी लढवायच्या हा अंतिम निर्णय काल संध्याकाळपर्यंत तरी झालेला नव्हता. आणि जो निर्णय शेवटी वरिष्ठ पातळीवर तिन्ही पक्षाचे नेतेगण घेतील ते सर्वांनाच मान्य करावं लागेल अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती. पिंपरी चिंचवड व कसबा जागेबद्दल वरिष्ठ पातळीवरील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकीत निर्णय होतील व ते सर्वांना मान्य करावं लागेल असं अजित पवारांनी म्हटलंय. आयफोन वापरणे हा त्या पक्षाचा निर्णय आहे, त्यावर आम्ही काय चर्चा करावी अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. आता तुम्ही जर उद्याच्याला कुठल्या चॅनलचं काम करत असाल आणि त्या चॅनलनी ठरवलं की आपण आता नोकियाचाच फोन वापरायचा तर तो तुमचा अधिकार, त्याला आम्ही काय करणार. तसं शिवसेना एक स्वतंत्र पक्ष आहे, त्या पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना कोणते आदेश द्यायचे ते त्यांनी त्यांचा विचार करून दिलेले. त्याच्यात आम्ही चर्चा करून वेळ घालवायचं काय कारण? ज्यांनी सांगितलेलं आहे त्यांना विचारा की बाबा असं सांगण्यामागचं कारण काय आहे. कसब्याची परंपरागत जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली. विधान परिषदेचे निकाल आज येतात आहेत, त्याही आम्ही महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे यांच्याकडून आतापर्यंत युतीसाठी कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय. उद्धव साहेब आणि प्रकाश आंबेडकरजी या दोघांमध्ये तो अलायन्स झालेला होता. आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव त्या दोघांचा पण आलेला नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरची आज कुठली चर्चा करावी हा असा प्रश्न नाही. ज्यावेळेस त्यांचं आमच्याजवळ प्रस्ताव येईल, नेमकं काय त्यांचं दोघांचं अलायन्स झालं आणि त्यांची काय प्रक्रिया आहे आणि काय करणार आहेत त्या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी चर्चा झाल्यावर त्याच्यावरची चर्चा करावी. प्रकाश आंबेडकरजी आज काय बोलतात त्याच्यावर आम्ही भाष्य करणं बरोबर नाही. नाशिक मतदारसंघाबाबत काँग्रेसकडून कुठल्याही निर्णयाची गडबड झाली नसल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय. बघा, काँग्रेसकडून कुठलाही निर्णय त्या ठिकाणी आमचा गडबडलेला नाही. आम्ही त्याची स्पष्टता अनेकदा केलेली आहे आणि आजही तीच करतो आहे. पार्लामेंटरी बोर्डामध्ये आमचा जो डिसिजन झालेलं होतं त्यावेळेस डॉक्टर सुधीर तांबे यांच्याशी बोलणं झालं होतं ते लढाई. रश्मी शुक्लाच्या प्रकरणापासून मीच सुरक्षिततेसाठी आयफोन वापरण्याचा सूचना कार्यकर्त्यांना देत असतो अशी माहिती अंबादास दानवेंनी दिली. आयफोन वापरण्याच्या विषयी कोणत्याही सूचना मान्य पक्षप्रमुखांनी दिलेल्या नाही, परंतु हे निश्चित आहे आताच्या घडीला जे सरकार याची विश्वासार्हता कुठेच नाही. तेव्हा मागे रश्मी शुक्लांचं प्रकरण घडलेलं आहे, फोन टॅपिंगचं प्रकरण घडलेलं आहे, त्यामुळे सुरक्षितता निश्चित बाळगली पाहिजे. या सूचना आम्ही सातत्यानं शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना देत आहोत.
असं काही मान्य पक्षप्रमुखांनी सांगितलेलं नाही की आयफोन वापरा. आयफोन वापरण्याबाबत ज्या सूचनाबद्दल मी स्टेटमेंट देणं योग्य नसल्याचं दीपक केसरकरांनी म्हटलंय. आयफोनची किंमत मोठी आहे, त्याच्यामुळे जो संदेश दिला त्याच्यामधून चुकीचा संदेश महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाऊ शकतो असं सुद्धा शक्यता आहे. कारण आयफोन कोणाला परवडत नाही, कारण लाखाच्या आसपास किंमत असते, अगदी 60,000 रेंज सुरू होते, ती 1-2 लाखापर्यंत जाते. अर्थात कार्यकर्ते तेवढे श्रीमंत झाले असतील. मला असं वाटतं बघा, उद्धव साहेबांच्याबद्दल मला आदर आहे आणि आजपर्यंत मी उद्धव साहेबांच्या विरोधात कधीच काही बोललेलं नाही, त्यामुळे या प्रसंगीसुद्धा त्यांनी कुठल्या उद्देशाने हे बोललेलं असेल मला माहिती नाही, त्याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य होणार. जितेंद्र आव्हाडांना 1 कोटी रुपयांचं अट्रॅक्शन झालं असल्याची टीका दीपक केसरकरांनी यावेळी बोलताना केली आहे. हे बघा, शिंदे गटात येणाऱ्यांची एवढी प्रचंड गर्दी आहे की कुठलं तरी कारण कोणाला सांगायलाच लागतं. आणि 1 कोटी रुपये म्हणणं ही आता फॅशन झालेली आहे. म्हणजे काय आहे की ज्यांना 1 कोटी रुपयाचं अट्रॅक्शन असतं ते दिवस रात्र त्यांना स्वप्नातसुद्धा खोकेच दिसतात आणि ते खोके 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 असं म्हणत सगळीकडे फिरतही असतात. कारण त्यांना ते अट्रॅक्शन असतं, लहानपणापासून ते खोक्यांबरोबर खेळलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असतं की खोके म्हणजेच सर्वस्व आहे, खोक्यांच्या पुढे जाऊन जनता आहे, खोक्यांच्या पुढे जाऊन कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे सारखं सारखं असं म्हणायचं नसतं आणि तेच त्यांनी घेतलं आहे. फक्त खोक्यांच्याऐवजी 1 कोटी म्हणतात, अर्थ एकच आहे. संजय राऊत झोपेत स्वप्न बघत असल्याचा आरोप ही दीपक केसरकरांनी केलाय. मी आता पुन्हा पुन्हा एकच उत्तर देऊ का की जे झोपतात ते स्वप्न बघतात. आम्ही कधी झोपत नाही, आम्ही दिवस रात्र काम करतो, त्या झोपल्यानंतर स्वप्न पडतात. असं झालंय, आम्ही पुन्हा सत्तेवर आलो, ती स्वप्न काही खरीच ठरतात असं बिलकुल नाही. पिंपरी चिंचवड व कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं मत दीपक केसरकरांनी व्यक्त केलंय. आणि खरं तर मला असं वाटतं की या निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे. कारण आता जवळजवळ 1.5 वर्ष राहिलेले आहे, 1.5-2 वर्ष राहिलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक परंपरा महाराष्ट्राची राहिलेली आहे. जर ज्यांचं निधन झालं त्यांच्या कुटुंबातला सदस्य जर उभा राहिला असेल तर त्या ठिकाणी निवडणुका घ्यायच्या नाहीत, त्या बिनविरोध करायच्या, अशा तऱ्हेची एक परंपरा राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती परंपरा कायम ठेवून त्या ठिकाणी बिनविरोध झाली तर त्याचं स्वागत पुण्याची जनता करेल. आर्थिक संकल्पाबाबतची सर्व डिटेल्स राऊतांना देऊ, त्यांनी सामना ते छापावी असा टोला प्रवीण दरेकरांनी राऊतांना हाणलाय. जे जे लोक आज मीडियात बोलले तरी किती लोकांनी बजेट वाचला, काही लोक तर बजेट वाचायच्या अगोदरच रिॲक्शन द्यायला आले. मला वाटतं जेव्हा आर्थिक विषय असतो, बजेट विषय असतो, त्याच्यावर नीट वाचन केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आपण बघायला ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, सर्वसामान्यांसाठी असेल, दिलासा देणारे निर्णय घेतले, अत्यंत उत्तम, सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्याचा अर्थसंकल्प आहे. आणि मुंबईत काय लागलं ते आणखी डिटेल आकडेवारी असेल संजय राऊतांना द्यायची आमची तयारी आहे, त्यांनी सामना छापावं. मुंबई महापालिकेचा बजेट हा फक्त 4 महिन्यांचाच सादर करावा अशी मागणी शिवसेनेकडून अनिल परबांनी केली. फक्त 4 महिन्याचं बजेट त्यांनी मांडावं आणि ज्या वेळेला महानगरपालिका येईल, ज्याची येईल त्याची, त्यांचे नगरसेवक मांडतील, चर्चा करतील. मुंबईच्या विकासाचा प्रश्न जो आहे, या मुंबईच्या विकासाच्या प्रश्नावरती नगरसेवक ही अथॉरिटी आहे, त्या अथॉरिटीच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव जातील त्याच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष विकास होतोय, तसाच विकास याच्या पुढे देखील झाला पाहिजे. म्हणून ही मागणी आज आम्ही करतोय शिवसेनेच्या वतीने. तर आपण त्याच्यासाठी मी आपल्याला बोलवलं इकडे की शिवसेनेची ही मागणी आहे. सेवकांनीच सादर करावा असं अनिल परबांनी म्हटलंय. मुंबई महानगरपालिका एका राज्याचं बजेट आहे आणि इथे सगळं मोठं गबाड आहे. त्या दृष्टिकोनातनं जे काही चाललंय आता त्याचा विचार करून लोकांचा हा पैसा आहे आणि म्हणून बाकीच्या महानगरपालिकेत देखील तपासून बघावं लागेल की कशा पद्धतीने मांडला. पण आमची तिकडे देखील जर अर्थसंकल्प मांडला नसेल तर आमची हीच मागणी आहे की नगरसेवकांनी अर्थसंकल्पाची सगळी तयारी केली पाहिजे. प्रशासन प्रस्ताव घेऊन येते, त्याच्या नगरसेवक चर्चा करतात, चर्चेच्या अंती तो पास करतात, स्थायी समिती त्याला मंजूर देते आणि असं करून तो अर्थसंकल्प जातो.
मुंबई पालिकेचा बजेट हा लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वानेच मांडण्यात यावा असंही मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलंय. आपल्या राज्यात, आपल्या देशात आणि आपल्या मुंबईमध्ये लोकशाही आहे की नाही हा विचार आता मनात येईल. कारण जसं एक आपण बघताय की महापालिकेत जसं एक हुकूमशाहीचं वातावरण आहे, या राज्यात देखील तसंच सुरू आहे. महत्त्वाची गोष्ट हीच राहते की आपल्या मुंबईमध्ये जी जगभरात तुम्ही ओळखले जाते मुंबई म्हणून, आपण सगळे मुंबईकर म्हणून ओळखले जातो, त्या मुंबईची ओळख आता अशी होत चालली की इथे एक वर्ष महानगरपालिकेत कुठचंही कोणाची सत्ता नसताना प्रशासक आणि जे काही प्रशासन आहे ते अंधाधुंद कारभार चालवत आहे आणि मुंबईकरांचा पैसा ह्याचा चुराडा करत आहे. देशाच्या बजेटची सुरुवात हे कष्टकरी शेतकरी वंचितापासून झाली आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. मुंबईकरांचा जो तिथे हक्काचा पैसा आहे, मुंबईकरांसाठी वापरला जाणारा जो पैसा आहे, त्याच्यावर अधिकार मुंबईने निवडून दिलेले लोकप्रतिनिधींचा असतो. की उद्याचं जे बजेट असणार आहे मुंबई महानगरपालिकेचं, तिथे प्रशासकांनी फक्त आणि फक्त ज्या काही एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट असतात, आस्थापनाच्या ज्या काही कॉस्ट असतात, मग त्याच्यात पगार असतील, पेन्शन असतील, ह्या द्याव्यात. आणि दुसरं म्हणजे जे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत, जे चालू प्रोजेक्ट्स आहेत, त्यांच्यासाठी लागणारं फंडिंग आहे ते द्यावं. त्यांनी राजकीय कुठचाही रोल घेऊ नये किंवा त्यांनी राजकारणी बनू नये, त्यांनी कुठचंही लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःच्या मनात विचार आणू नये. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर लवकर झाला तर दिव्यांगासाठीही काम करता येईल, यासाठी जीव गुदमरतो आहे, अशी प्रतिक्रिया ही बच्चू कडूंनी दिली. मला काही अपेक्षा नाही, दिव्यांग मंत्रालय आता स्थापित झालं, मी किंवा अधिक कोणी मंत्री आलं तरी आम्ही काम करू. आम्ही आलो तर जास्त जोरानं आणि ताकदीनं, अतिशय शेवटच्या दिव्यांगापर्यंत जाण्याची अतिशय प्रामाणिकपणे रक्ताचं पाणी करून आपण काम करू. त्याच्यासाठी थोडंसं मनात जीव गुदमरतं का, लवकर झालं तर लवकर काम करता येईल. दिव्यांगाचे 5% अधिकारी खर्च करत नव्हते त्याला आमच्या भाषेत समजावून सांगितलं, त्यामुळे माझ्यावर 353 गुन्हा दाखल असल्याची माहिती ही बच्चू कडूंनी बोलताना दिली. आमची लाल दिव्याची गाडी भेटली नाही तरी तर 2-चाकी गाडी आमच्याकडे उपलब्ध आहे. आम्ही येताना चर्चा करत होतो, उस्मानाबादला तारीख होती 353 दाखल होता. दिव्यांग बांधवासाठी हा गुन्हा आमच्यावर दाखल होता कारण ते 5% खर्चच करत नव्हता अधिकारी, आणि मग त्याला आम्ही आमच्या पद्धतीनं सबक दिला, सांगितलं आणि ते 5% खर्च झालं. त्याच्या आता तारखा चालू आहे, चांगल्या कामाच्या तारखा लागतच. गंगापूर सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा व त्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्याला उचलून फेकावे अशी मागणी चंद्रकांत खैरेंनी केली. 7 वर्षापासून 7-8 वर्षापासून कारखाना बंद आहे, चालू करून सांगितलं, घोषणा केलं, चालू केलं नाही. आता मात्र त्या ठिकाणी आम्हाला कारखाना चालू करायचं आहे. कृष्णा पाटील गोरगावकरांच्या नेतृत्वाखाली सर्व त्या ठिकाणी पदाधिकारी कामाला लागले आहेत. म्हणून मी या ठिकाणी सांगितलं की हा फक्त जे मागे जो घोट जो करणारा, जो खोट्या गोष्टी करणारा, त्या माणसाला त्या ठिकाणी उचलून फेकून द्यायचं आहे. गुरुवारी सूर्यास्तानंतर 7:30 विदर्भातल्या आकाशात रहस्यमय प्रकाश दिसलाय. आकाशात दिसलेली वस्तू ही स्पेस एक्स स्टारलिंक सॅटेलाइट असल्याचं खगोल अभ्यासक सुरेश चोपणे यांनी सांगितलं. आज सूर्यास्तानंतर 7:20 दक्षिणेकडून उत्तरेकडे जवळजवळ जाणारी एक वस्तू लोकांनी पाहिली आणि लोकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण झालं आहे. कारण लोकांना असं वाटलं की तो धूमकेतू किंवा उल्का किंवा आकाशातून पडणाऱ्या जे सॅटेलाइटचे तुकडे असावेत असं वाटलं. मला फोन आल्यानंतर मला पण ते पाहता आलं. तर खरं तर ही स्पेस एक्स हे सॅटेलाईट ट्रेन असं त्याला म्हणतात, तर हे स्टारलिंग सॅटेलाईट्स आहेत आणि जगातून अनेक ठिकाणी हे दिसतात. 2019 खरं त्याची सुरुवात झाली.